सडेतोड बातम्या, रोखठोक विश्लेषण आणि घडलेल्या घटनांबरोबरच बातमी मागची बातमी देणारे प्रभावी प्रसार माध्यम म्हणजे संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला आहे, त्यांनी या परिस्थितीत खचून न जाता आपल्याला जे काही नुकसान झाले आहे त्याची माहिती संबंधित यंत्रणेला द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे। पाहूयात या संदर्भात बोलताना ते नेमके काय म्हणाले। गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी पैसे भरलेले आहेत, त्यांनी आता पीक विम्याचा क्लेम करायचा म्हटला तर तो ॲप डाऊन होत नाही, सर्व्हर डाऊन आहे आणि 8-8 दिवस गावात वीज नसल्यामुळे मोबाईल चार्जिंग करता येत नाही, अशा अवस्थेमध्ये संभ्रमात आहेत। त्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार किंवा ज्या बँकेतून कर्ज काढलं आहे त्या बँकेकडं आपली तक्रार नोंदवावी, ती विमा कंपनीकडं पोच करायची जबाबदारी ही शासनाची आहे किंवा संबंधित यंत्रणेची आहे। तशा संदर्भामध्ये मी राज्याचे कृषी मंत्री आणि त्याचबरोबर साहेब यांच्यावर चर्चा केली आहे आणि ते काढत आहेत। शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत मी तक्रार केली नाही, आता काय करू आपली तक्रार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी किंवा ज्या बँकेतून कर्ज काढले त्या बँकेकडे करावी आणि आपल्या आपण विमा घेण्यास हकदार आहोत त्याचा अधिकार गाजवावा। सभा, संमेलने, बैठका, यश, निवडी, पदोन्नती यांच्या बातम्यांबरोबरच बातमी मागची बातमी शोधणारी झुंजार पत्रकारिता म्हणजेच संकल्प न्यूज मराठी।